मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 9 कंपन्यांचा भांडाफोड केला आहे आणि आता 35,000 गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार आहे. त्याकरता कुठे जायचे, कोणाला भेटायचे, काय काय कागदपत्र घेऊन जायचे हे झी मीडिया आपल्याला सांगणार. नावे मालमत्ता आधी जी अटॅच केली होती ती मालमत्ता सेल करून ज्याची प्राईस सुमारे 410 करोड आहे ही रक्कम देखील जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना अदा करण्याचे आदेश माननीय MPID न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार आर्थिक गुन्हे विभागाने एक स्पेशल रिफंड युनिट स्थापन केलेलं आहे. हे युनिट भायखळा येथे कार्यरत असणारे याचा पत्ता आहे. सेकंड फ्लोअर ह्या कंपन्यांच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्या गुंतवणूकदारांनी आपले ओरिजिनल कागदपत्र आणि आपलं ओळखपत्र हे घेऊन सकाळी 10 ते 3 ह्या वेळामध्ये जे ऑफिस डेज आहेत त्या ऑफिस डेजमध्ये या कार्यालयात संपर्क साधावा. पाहूया या 9 घोटाळेबाज कंपन्या. मिसेस मेडिकेअर, मिसेस कॉस्मॉस पब्लिसिटी, मिसेस कोकण पार्क, मिसेस CU मार्केटिंग, मिसेस मॅटिक फायनान्स, ॲडव्हेंचर ग्रुप, विजयस ग्रुप, पार्ले फायनान्स, आणि शिवानंद फायनान्स या त्या घोटाळेबाज कंपन्या आहेत ज्यांनी 35,000 गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.